नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत साडीची प्री प्लीटिंग आणि फोल्डिंग कसं करायचं ते। म्हणजेच काय, तर साडीला निर्या आणि साडीचा पदर आधीच कसा करायचा हे आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण पदराला प्लीट्स पडून घ्यायचे आहेत। यासाठी मी उजव्या हाताने सुरू केलेलं आहे। आपल्याला जितक्या रुंदीच्या हव्यात त्या मापाचे आपण प्लीट्स पाडून घ्यायचे आहेत। मी माझ्या शालूच्या म्हणजे साडीच्या जो काट आहे त्या मापाचे मी प्लीट्स पाडून घेतलेले आहेत। अशा प्रकारे झाडून मी ते अरेंज करून घेते आहे जेणेकरून प्लीट्स वर खाली होणार नाहीत। त्याच्यानंतर हे प्लीट्स असे एकमेकावर व्यवस्थित ठेवून अरेंज करून मी त्याला सेक्युरपणे सेक्युअर करून घेते जेणेकरून पदर वर खाली होणार नाही। साडीचा काट एकदम हेवी असल्यामुळे पिन आत जात नाही आहे, पण ते कसंबसं मी मॅनेज केलं ते। आता परत अशा प्रकारे परत एकदा आपले ते पदर झाडून घ्यायचं आहे आणि परत ते प्लीट्स व्यवस्थित करून अरेंज करून घ्यायचे आहेत जेणेकरून आतल्या प्लीट्स हे आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसणार नाहीत। थोडंसं हातानं प्रेस करून आपल्याला ते प्लीट्स व्यवस्थित मॅनेज करायचे आहेत। त्याच्यानंतर मी मिडलला म्हणजे जिथं आता माझा हात आहे तिथं मी परत एकदा सेफ्टी पिननं सेक्युअर करून घेत आहे जेणेकरून पदर माझा ज्या प्लीट्स आहेत त्या जागेवरून हलू नयेत, कारण साडी हेवी असल्यामुळे पदर वर खाली होण्याची शक्यता असते आणि आत त्या साईडच्या ज्या प्लीट्स आहेत ते बाहेर आपल्याला दिसू शकतात। आता परत अशा प्रकारे मी पुढच्या सर्व व्यवस्थित प्लीट करून घेतलेले आहेत आणि त्याला खांद्यावरती ठेवून जितकं मला हवं आहे जितकं मला पदरची उंची हवे तेवढं मी ते घेतलेलं आहे आणि तिथं खांद्यावरती तिथं देखील मी सेफ्टी पिनने सेक्युअर करून घेतलेलं आहे। म्हणजे हा माझा पदर आता पूर्णपणे तयार होईल। आता आपला हा पदर पूर्णपणे तयार झालेला आहे। त्याच्यानंतर साडी थोडीशी परत झाडून घेऊन पुढच्या प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आता आपला पदर हा पूर्णपणे तयार आहे। नंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे निर्या करण्याचा। यासाठी उजव्या बाजूला आपल्याला साडी अशी धरायची आहे। पूर्ण आत जायचं नाही आहे तर उजव्या बाजूने अशी एक फेरी मारून आपण जिथून आपल्या निर्या सुरू करणार आहोत तिथं आणि त्याच्यापुढे 1 इंच मी असं सोडलेलं आहे। ते कशासाठी तुम्हाला कळेलच। आता तिथे मी आता सेफ्टी पिन लावलेली आहे जेणेकरून निर्या कुठून सुरू होतील हे आपल्याला कळेल। नंतरचा भाग येतो ते निर्या कुठं संपवायचं। यासाठी पदर असा घेऊन त्यांच्या पदराला मागून पुढं मी घेतलेलं आहे जिथं आपली शेवटची निरी येणार आहे तिथपर्यंत मी त्याचं असं एक माप घेतलेलं आहे म्हणजे जेवढ्या आपल्याला निर्या करायच्या आहेत तेवढ्या। आणि त्याच्यापुढे 1 इंच मी तिथंही साडी सोडलेली आहे जेणेकरून काही नंतर जर आपल्याला काही ॲडजस्ट करायचं असेल तर ते आपण करू शकतो आहे। चला तर मग निर्या करूया आपण। आता जिथं मी सेफ्टी पिन लावलेली आहे तिथून जिथं माझं बोट आहे तिथंपर्यंत आता आपल्याला निर्या करायच्या आहेत। आता निर्या करणे तर आपण सर्व बायकांना तर सहजपणे येतच। अशा प्रकारे हळूहळू आपल्याला व्यवस्थित निर्या करून घ्यायच्या आहेत। यासाठी मी डाव्या हातापासून सुरुवात केलेली आहे। 1-1 अशी प्लेट व्यवस्थित आपल्याला धरायची आहे। माझ्या 6-7 प्लेट आता तयार आहेत। त्या एकमेकावर व्यवस्थित आपल्याला ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या निर्या वर खाली होणार नाहीत आणि जी पहिली निरी आणि शेवटची निरी आहे
ती व्यवस्थित धरून आपल्याला सिक्युअर पिननं त्या निर्या सिक्युअर करायच्या आहेत. आता आपल्या निर्या ह्या पूर्णपणे तयार आहेत. आता वेळ आहे साडी फोल्डिंग करण्याची, म्हणजे साडीला घडी करण्याची. मी खाली बसून कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे मी खाली बसलेले आहे. जर तुमच्या घरी जर टेबल वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरही करू शकता. यासाठी आधी आपल्याला आपला जो आपण काढलेला पदर आहे तो पुढच्या बाजूला मी असं सोडलेला आहे आणि ज्या निर्या आहेत त्या व्यवस्थित एकमेकावर ठेवून मी साडी अशी मांडलेली आहे आणि त्या निर्या आहेत त्या निर्या एकमेकावर व्यवस्थित राहतील, बसतील असं मी करत आहे. सेफ्टी पिनमुळे, म्हणजे सेफ्टी पिनचा हा एक उपयोग आहे. सेफ्टीमुळे साडी जेवढी पण काय म्हणतात त्याला इसकटू दे, आपल्याला ते नंतर व्यवस्थित करता येते. आता मी प्रत्येक एक निरी हातात धरून व्यवस्थित एक लाईनमध्ये समांतर असं मी त्यांना ॲडजस्ट करत आहे. प्रत्येक एक निरी धरून आणि आपल्यालाही असंच करायचं आहे. इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण जर तुम्ही एकदा दोनदा केला तर ते तुम्हाला आपसुकच येऊन जाईल. आता इथं साडीला मी इस्त्री करणार नाही आहे, नाहीतरी तुम्ही इथं इस्त्रीही करू शकताय जेणेकरून साडीच्या ज्या घड्या आहेत निर्या आहेत त्या व्यवस्थित बसतील, आपल्या जागेवरून हलणार नाही. अशी प्रत्येक एक निरी धरून व्यवस्थित त्याला त्याच्या जागेवर ठेवायचं आहे आणि निर्यांना एकमेकावर न ठेवता थोड्याशा अशा एकमेकापासून थोड्याशा अशा लांब करायच्या आहेत. म्हणजे आपलं याला फुलपाखरू असं म्हणतात, फुलपाखरू निर्या बटरफ्लायसारखं, म्हणजे आपल्याला नेसल्यावरती खूप छान दिसते साडी. आपल्या निर्या व्यवस्थित परफेक्ट तयार झालेल्या आहेत. त्याला आपण खालच्या साईडने देखील सेफ्टी पिनने पूर्णपणे सिक्युअर करून घेतलेलं आहे. आता निर्या हलण्याची कोणतीच शक्यता नाही. आता नेक्स्ट आहे साडीला आपल्याला आता उलटी ठेवायची आहे, त्याला फोल्ड करण्यासाठी, घडी करण्यासाठी. अशा प्रकारे दोन्ही बाजूला धरून आपण व्यवस्थित त्याला उलटी करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला पिन लावले असल्यामुळे निर्या तर जागेवरून हलत नाही, त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही आहे. साडी अशी उलट्या बाजूनं ठेवल्यानंतर आपल्याला ती परत थोडीशी विस्कटलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. सिक्युअर पिन लावल्यामुळं ते काय तेवढं जास्त अवघड होत नाही. आपल्याला साडीचा पदर व्यवस्थित करून साडीला घडी घालण्यासाठी ज्या साईडला साडी मी 1 मीटर लांब सोडलेली आहे त्या साईडला जाऊन आपल्याला साडीचा पदर आणि साडीची घडी घालायची आहे. यासाठी तुम्ही बघू शकताय साडीचा पदर ज्या दिशेने येतो आहे त्या दिशेने साडी आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून साडी घडी घातल्यानंतर ती व्यवस्थित त्याची घडी बसेल. अशा प्रकारे साडीच्या प्रत्येक एक प्लीट्स आपल्याला धरून
अशा उभ्या आपल्याला बसवायच्या आहेत. खालच्या साईडला जरी साडी इसकटली तरी काही घाबरण्याची गरज नाही, कारण तो पुढं येतो आपला पदर. तर अशा प्रकारे जर 1 मीटर मी कापड सोडलेलं आहे, त्याचे दोन्ही टोक धरून आपला जो शेवटची निरी आहे, म्हणजे जो वरती दिसते ती निरी, तिथं आपल्याला दोन्ही बाजूला त्याचे टोक ठेवायचे आहेत. तुम्ही हवं तर सेक्युअरपणे सेक्युअरही करू शकताय, मी इथं केलेलं नाही आहे. त्यांच्या परत एक त्याची अशी घडी घालायची आहे, जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसंच आपल्याला घालायचं आहे. त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित प्रेस करून ती प्लेन करून घ्यायची आहेत, कारण इथं आपण इस्त्री करणार नाही आहोत त्याला. त्याच्यानंतर साडीचा पदर हा असा घ्यायचा आहे, थोडासा झाडून त्याच्या प्लेट्स व्यवस्थित होतील असं बघून साडीचा जो पदर आहे त्याला आपण सेफ्टी पिन लावून सेक्युअर केलेला आहे, त्याच्यामुळं त्या प्लेट्स काय आपल्या हलणाऱ्या नाही आहेत. त्याच्यानंतर मी जे पदर आहे तयार केलेला तो खांद्यावर टाकून घेतलेला आहे. आणि साडीला घडी करण्यासाठी साडीचे जे दोन्ही काट आहेत ते मी व्यवस्थित सप्पे करून घेतलेले आहेत, आणि ज्या पदराच्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थितपणे आत बसतील असं मी त्यांना ॲडजस्ट करत आहे. पदराचा जो पहिला पदराचा जो प्लेट आहे आणि शेवटची जी प्लेट आहे ते व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे, जेणेकरून ते कुठं मडसणार नाही. कारण साडीला जर कोण 4 चांद लावत असतील तर तो साडीचा पदरच आहे, त्यामुळे ते कुठेही आपल्याला अस्तव्यस्त किंवा काही करायची नाही आहे. जिथं आपल्याला वाटेल तिथं आपण थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, आणि जर साडीचा पदर असं पुढच्या साईडला टाकून साडी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर साडीला असं एक फोल्ड करून साडीचा जो पदर आहे तयार पदर तो साडीभोवती असा गुंडाळायचा आहे. आपण साडीला सेफ्टी पिन लावल्या असल्यामुळे साडीचा पदर तर काही हलणार नाही. अशा प्रकारे आपला पदर हा फोल्ड करून घ्यायचा आहे, उरलेला जो पदर आहे तो फोल्ड करून घेऊन साडीची आपण जी घडी घातली आहे त्याच्या आतमध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे आपली प्री प्लीटिंग आणि फोल्डिंग साडी ही तयार होते. आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जाणार असोत किंवा आपल्या घरात लहान मुलं असोत किंवा एखाद्या परगावी आपण जाणार असो, तर त्यावेळेला अशी प्री प्लीटिंग आणि फोल्डिंग साडी आपल्याला खूप उपयोगी पडते. ही आपल्या बॅगमध्ये आरामात बसते. आणि जर आपल्याला साडी नेसायला किंवा अशा ज्या हेवी साड्या असतात किंवा आपल्या ज्या शालू वगैरे असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाची तर मदत घ्यायची गरज असते. पण अशी आपण प्री प्लीटिंग करून ठेवल्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येत नाही आणि आपण साडी 2 मिनिटात नेसून पटकन तयार होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनपूर्वक तुमचे धन्यवाद.